तुम्हाला कशी मदत करून कशी नाही मला काही समजेना असं झालंय. आता तुम्ही सांगाल तसंच मी. तू आता फक्त एवढंच कर, हिला गावी घेऊन जा. 75 लाखाचा फ्लॅट हे सरगम मॅडम त्याला गिफ्ट करते, याचा अर्थ काय? याचा अर्थ मॅडम सागरवर प्रचंड खुश आहेत. म्हणून एवढा महागडा फ्लॅट. एखाद्याच्या मनातली आपली प्रतिमा एकदा मलिन झाली ना की ती मग पूर्ववत व्हायला वेळ लागतो. आता काही माणसं बदल चटकन ऍक्सेप्ट करतात आणि काही माणसांना झालेला बदल स्वीकारायसाठी वेळ लागतो. माझ्या नोकरीचं काय झालं? अरे हो, मी बोललोय 3-4 ठिकाणी, होईल, कुठेतरी काम नक्की होईल. जास्त पगाराची अपेक्षा करू नकोस. कसं आहे ना, अनुभव महत्वाचा. एकदा अनुभव जमा झाला ना की पगारा वाढतोच. तुला सांगतो श्रीकांत, हा कुणाल म्हणजे अट्टल गुन्हेगार आहे. शरद, मला त्याच्या डायरीतलं एक पान नकोय, अख्खी डायरीच पूर्ण उलगडायची मला. काय झालं, मी कधी बाहेर येणार? प्रयत्न चालू आहेत कुणाल. भोसले, तुमचे प्रयत्न योग्य वेळी नाही झाले ना तर जे काही करायचं ते लवकर करा प्लीज. अरे एसीपी साहेब आहेत ना, ते हात धुवून मागे लागले त्या केसच्या. त्यांचा काय पर्सनल इंटरेस्ट आहे केसच्या मागे देव जाणे. अरे सदा जामीनही ठेवू देत नाहीये. ते जामीन मेबीन सोडाव, मला इथून ताबडतोब बाहेर काढा. हो, तुला टाळं उघडून देतो आणि तू सगळ्यांसमोर पळून जा. अरे एवढं सोपं आहे का रे तुला बाहेर काढणं म्हणजे? हो मग अजून किती दिवस? अरे त्या एसीपी साहेबांनी माझ्या मागावर त्यांचे खबरी सोडलेत, कल्पना आहे का तुला? ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी बघतो काय करायचं ते. भोसले, जे काय करायचं ते लवकर करा प्लीज. ओके. हा भोसले बघतो बघतो म्हणतोय पण करत तर काहीच नाही आणि मलाही काही करू देत नाही. मी काय करू?
मला इथून निघावंच लागेल. पण कसा निघू? निघावं तर लागेल. गोष्ट गोष्ट तुला काय सांगू मी आता. गोष्ट मला येत नाही ना गो. तू गोष्ट नाही सांगितलं तर मी तुझ्या काय सोडेन. गोष्ट सांगू तुला, तुला सांगितलीच पाहिजे. एक ना एक टोपीवाला असतो, टोपीवाला तो टोप्या विकत असतो. म्हणजे अशी टोपी, अशी टोपी, उभी टोपी, आळी टोपी, वाघाची टोपी, सिंहाची टोपी, अशा खूप सारे टोप्या विकत असतो. आणि टोप्या विकताना तो ना या गावात तिकडे जातो, तिकडून इकडे जातो, इकडून तिकडे जातो, पुढे कुठे जातो. मग ना तो ना टोपी विकत विकत ना असा जातोस तो. तर मग ना एकदा ना त्याला काय माहिती का, तो असं जंगलातून जातोस तो, जंगलातून जंगलातून जातो. आणि मग त्याला काय दिसते, एक साप दिसतो. मग तो साप म्हणतो, ऐ टोपीवाल्या दादा, मला तुझी एक टोपी दे. आणि पुढे काय होतं बाबा सांग नाही तर. मग ना पुढे तो म्हणतो, अरे सापा तुला काय डोकं आहे का, मग तू टोपी कशावर घालणार आहेस, तू काय टोपी शेपटीवर दिलात कोणार आहेस का. साप म्हणतो, हो रे मला तर डोकंच नाहीये, मी टोपी घालू कसं. तू काय म्हणतो माहितीये माणूस टोपीवाला, टोपीवाला म्हणतो, हे सापा तू एक काम कर, तू आहे ना मुंगसाला जाऊन विचार टोपी कुठे घालतात ते, मुंगसाला डोकं आहे. साप म्हणतो, हो हो बुद्धच असतो तो साप. आणि मग टोपी आला परत पुढे निघतो 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 असा. आणि मग ना टोपी आल्याला ना झोप येते गशी. आणि मग त्याला ना एक मोठ झाड दिसते. आता या झाडाखाली ना आपण छान पैकी झोपूया. आणि मग ना तो आपली अशी पेटी ठेवतो आणि झोपतो. अरे काय चाल, काय चाललंय तुमचं, शरद काकाचं सायली बेटाचं. आणखी 5 मिनिट उशीर आला असताना एक केस राहिलं नसतं, शपथ सांगतो डोक्या. केस उठ टकलू करून टाकलाय मला टकलू. आणि डोक्या राहते काय आहेत बाबा. सायली बेटा तू आज जा बेटा, जरा मला शरद काकांसोबत बोलायचंय, हा महत्वाचं बोलायचंय. तू पण शरद काकाला काकाच बोलतो. अगं बेटा हा शरद काका सगळ्यांचा काका आहे. तू मात्र सगळ्यांची आजी आहेस, आजीबाई. चल बेटा जा. गोड आहे रे मुलगी. चल शरद, कुणाला आम्ही पकडले, एकदा का त्यांनी तोंड उघडलं ना मग प्राचीच काही खरं नाही. थँक्स थँक्स श्रीकांत, पकड रे तू, तू एकदा पकड प्राचीला. अरे मला ना, मला तिला फासावर लटकेलं बघायचं रे. थँक्स सर. शरद नक्कीच. सागर याची करमत आहे ना तुला? शक्य आहे का ते? अभी तुलाही माहिती आहे मी इथे नाईलाजाने राहतोय. कालच इथे प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यानंतर एक पार्टी होती. पार्टी? हो इथेच माझ्या घरी. तुझं घर? हो. म्हणजे हे घर सरगम मॅडमने तुझ्या नावावर केलंय का? हो. काय सांगतोयस काय सागर? म्हणजे या फ्लॅटची किंमत किमान 50 ते 60 लाख असेल. 75 लाख. हा एवढा पैसा सरगम मॅडम
तुझ्यावर का उधळते? का म्हणजे? अरे उपकार करत नाहीयेत त्या माझ्यावर. माझ्या गाण्यावर त्या करोडो रुपये कमावणार आहेत. इथे येतात ते? ऑफकोर्स. राहतात? म्हणजे? म्हणजे सागर स्पष्टच विचारतो, सध्या लिव्ह इन रिलेशनशिपचा फॅड आहे, तशातला काही प्रकार तर नाही ना? सर, त्या सरफाच्या दुकानात झालेल्या चोरी बद्दल 4 जणांना अटक केले. गुड. आणखी 2 जणांवर संशय आहे, त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. हे सगळे डिटेल्स मी जमा केले, बघून घ्या सर तुम्ही. गुड. भोसले सर, केस छान पुटअप केली तुम्ही. येस सर. व्हेरी गुड. आणखी त्याच्यात कलम आपण ऍड करू शकतो सर? येस येस ऑफकोर्स, नक्कीच ऍड करू शकतो. आणि भोसले सर, तुम्ही जे 4 लोक पकडले होते ना, त्यांना कालच जामीन मिळालाय. हे पहा, यापुढे जे करणार आहात, ज्यांना पकडणार आहात, जरा नीट विचारपूर्वक करा. 4 अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध माणसाला सजा नाही व्हायला पाहिजे. समजलं सर? पोलीस खात्याची यामुळे मोठी बदनामी होते. काय सर? गुड. आणि हो भोसले, या केस मध्ये तुम्ही खूप चांगलं लक्ष घातले. आणखी कोणकोणत्या केस मध्ये तुमचं जास्त अधिक लक्ष आहे सर? म्हणजे मी नाही समजलो. भोसले, कुणालनी अजूनही तोंड उघडलेलं नाहीये सर. सर तो खूप पोहोचलेला आहे सर. पोहोचलेला? तो पोहोचलेला आहे का? त्याने दिलेलं पाकिट तुमच्यापर्यंत पोहोचलंय सर. पोहोचलंय. फक्त 2 दिवस, फक्त 2 दिवसाची तुम्हाला मी मुदत देतो. 2 दिवसाच्या आत तुम्ही कुणाला बोलतो नाही केलं तर ही केस तुमच्याकडून काढून घेईल सर. समजलं? येस सर. या आता तुम्ही सर. राहुल बेपत्ता झालाय. त्याच्या धक्क्यानं त्याची आई वारली. प्रायश्चित्त म्हणून आपण अंगाची जबाबदारी घेणार होतो, पण पापाचं ओझ हलकं करायची ही संधी देखील आपल्याला नाही मिळाली. नाही जान्हवी, अक्षम्य गुन्हा घडलाय आपल्या हातून. माझा स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी मी 3 निष्पाप जीवांचा बळी घेतलाय आणि तरी जगतोय, जगतोय निर्लज्जपणे. मला जगायचा अधिकारच नाहीये. माझ्यासारख्या पापी माणसानं एकतर आत्महत्या करायला हवी किंवा
किंवा यस आधी त्या प्राचीला तुरुंगात खडी फोडायला पाठवतो आणि मग मी स्वतः सुद्धा काय दिवाकर दिवाकर सलाम मिलिंद मामा मामा बनलोय मी चांगलंच गंडवलं मला पापाचे धनी झालो आम्ही पप्पा अरे जग्गू दादा ये 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 बेटा एकटे कोणाशी बोलताय कोणाशी नाही ग पापाचे धनी झालो आम्ही म्हणजे काही नाही ग काय तुझा अभ्यास कसा चाललाय सांग किती दिवस झाले तुझा अभ्यासच घेतला नाहीये मी तुमचं लक्षच कुठे सतत कोणता तरी विचार तुमच्या डोक्यात घोळत असतो काहीतरी वेगळंच बोलत असता तुम्ही काही नाही ग पप्पा मला खरं खरं सांगा काल रात्री तुम्ही रडत का होतात कुणाल उठ हे बाई गण घे हातात काम आणि लाव डोक्याला माझ्या म्हणजे तू आधी हातात घे आणि मग सांगतो तुला मी लाव डोक्याला लाव माझ्या नाही पण हे काय मला कळे ना घाबरू नकोस मी आहे ना लाव डोक्याला लाव कमॉन भोसले पण मी हे बघ कुणाल हीच वेळ आहे डोक्याला लाव कमॉन लाव डोक्याला माझ्या लवकर मला काय भोसले तू डोक्याला लाव माझ्या लवकर लाव कमॉन यस यस जाधव शिंदे शिंदे जाधव लवकर इकडे कुणाल कुणाल काय करतोय कुणाल काय करतोय अरे कुणाल अरे कुणाल अरे कुणाल अरे काय करतोय करतो काही साहेब हो साहेब पळाला पकडा पळाला गैरसमज बिरसमज काही झालेलं नाहीये कुणाल रणदिवे हा किडनी रॅकेट मध्ये इन्वॉल्व आहे तसा पुरावा आहे आमच्याकडे म्हणून त्याला पोलिसांनी चौकशीसाठी घेतलंय ताब्यात मी तुझ्याशी जशी वागते तशी इतरांशी वागताना तू मला कधी पाहिलेस का मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे अरे देवा म्हणजे आपण बँकेने दिलेला फ्लॅट सोडला तसा आता तुम्ही नोकरी सोडायचा विचार करताय का